माझं हे गोपालन जे आहे साधा मी 2018 चालू केलं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी तयार करायचं, व्यवसाय हे आपापच होतो. आणि इतका व्यवसाय होतो की आता माझं ते बाय प्रोडक्ट होतं ते लाखभराचं, महिन्याचं लाखभर रुपयाचं नुसतं बाय प्रोडक्टच जाते ते. म्हणजे काय करतो मी, नंदी संगोपनासाठी उपयोग करतो त्या पैशाचा. कारण की आपल्या आयुष्याची काही एवढी मोठी गरजा नाही की नंदी हे ऊर्जेचं प्रतीक आहे, भरपूर ऊर्जा आहे त्यांच्यावर. तर त्यांच्या ऊर्जाला चॅनलाइज कसं करता येईल ह्याच्यावरती पण मी आता माझं काम चालू आहे. जसं वातावरण बदले तशा पद्धतीत त्यांचं आयुर्वेदिक मी त्यांना ट्रीटमेंट म्हणजे त्यांचा खुराकात देतच, म्हणजे त्यामुळे आजारी पडण्याचा मी वाट बघतच नाही. कारण की 4 वर्षात मी माझ्या गायला एकदाही इंजेक्शन टोचलेलं नाही. कोणतं आहे गायचं रवन कसं आहे, गायच्या तोंडातनं पाणी पडतंय का, फेस येतोय, हे सगळं ऑब्झर्वेशन फक्त चांगलं केलं पाहिजे. खिलार महाराष्ट्राचं सोनं आहे, महाराष्ट्राची खरंच शान आहे. फक्त माझा गोपालन करताना माझा अभ्यास थोडा कमी, म्हणून मी खिलारचं जास्त वाढवलं नाही. म्हणजे त्यावेळेस नवीन असताना माझा अभ्यास कमी झाला असेल असं मी समजतो. नाहीतर हीच गाय मी निवडली असती पहिल्यांदा. हे फक्त गोंजरायलाच माझ्यापाशी येतो, गोंजरतो, त्यामुळे ही फक्त गोंजरच मारणार, ती कधी मारणार नाही. म्हणजे आपलं जसं बिहेवियर असेल तसं तुमचं पूर्ण गायचं बिहेवियर असणार. अगदी 300 रुपयाची टाकी, त्या टाकीमध्ये पाणी सोडलं जातं आणि ते 24 तास उपलब्ध असतं पाणी. 3 कामं एकाच वेळेस चालू असतात, एक तर गोमूत्र पकडायचं, तूप तयार करायचं आणि दहराचं पण काम चालू होतं. जीव हा प्रत्येक जीवच आहे थोडक्यात, म्हणजे ज्याला जे आवडतं त्याने ते सांभाळलं पाहिजे. आता जुन्या ग्रंथामध्ये माझ्या जुन्या लोकांनी जे काही केलं ते मला आवडते. म्हणजे शाळेत असताना मी जर्शीच गाय होते आमच्या वडिलांकडे, मग उपयोग काय ना, एवढं पैसे आपण कमवणार आणि जर आजारपणाला आपण जर पैसे घालवणार तर काय उपयोग. जे लाईफस्टाईल मी जे जगतोय ती फक्त मी इतरांना पण शेअर करणार. प्युअर बनवणारे शेतकरी फार कमी आहे. शेतकरी वरडतोय की माझ्या मालाला भावना आहे. आज मी जे विकतोय ना ते मी माझा दर ठरवला आहे. मला जेवढं कष्ट पडतं, मला जेवढं कॉस्टिंग येतं त्या दर, तो दर काढून मी माझा दर ठरवतो. माझा दर दुसरा कोणी ठरवत नाही. तूप माझं वेटिंग आहे, तूप जवळजवळ 8 ते 10 देशात जातोय, 8 ते 10 देशातनं मागणी येते. हा सोर्स नाही तर तुम्ही जॉब करा, ठीक आहे. खरं शेतकरी राजा आहे, त्याला खरं ते भीक मागायची अजिबात गरज नाही. तो खूप मोठे व्यवसाय करतात, त्यांना शुद्ध अन्नाची गरज आहे. तिथपर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्या लोकांना तुम्ही पुरवा. कोट्यवधींची उलाढाल आहे याच्यामध्ये तयार केलं. मित्रांनो नमस्कार, अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी दीपक पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात फलटण परिसरातील एक जिद्दी आणि यशस्वी तरुणाशी आपण यशोगाथा या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, देशी गाय संगोपनातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या एका जिद्दी यशस्वी तरुणाशी आज आपण चर्चा करणार आहोत. हा माझं हे गोपालन जे आहे साधा मी 2018 चालू केलं. मला सांगा की आता हे व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला तर याचं गणित कसं शेतकऱ्यांनी जुळवा. हा सगळ्यात पहिल्यांदा मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी तयार करायचं. व्यवसाय हे आपापच होतो. आणि इतका व्यवसाय होतो की आता माझं ते बाय प्रोडक्ट होतं ते लाखभराचं, महिन्याचं लाखभर रुपयाचं नुसतं बाय प्रोडक्टच जाते ते. म्हणजे फक्त शेण गोमूत्रापासून जे प्रोडक्ट बनवतो तेच लाखभर रुपये. आणि एवढी तर शेतकऱ्याला काय गरज नाही तेवढ्याचं. मग ते काय करतो मी, नंदी संगोपनासाठी उपयोग करतो त्या पैशाचा. कारण की आपल्या आयुष्याची काही एवढी मोठी गरजा नाही की आपल्याला खूप काय पैसा पाहिजे. आपल्याला खाण्यापिण्यापुरतं खूप चांगलं मिळतं. मग त्याच्यातनं मी नंदी संगोपनासाठी मी आता जास्त खर्च करतोय. नंदी संगोपन हा काय विषय आहे? कारण की ह्यांच्या गायीला जे नंदी होतात ते शक्यतो कटिंगला जातात, किंवा कोणत्याही गायचं जे नंदी आहेत ते लोक कटिंगला देतात. तर मी कटिंगला न देता मी आपलं मी संभवते. कारण की काय होतं, लोकांचा समज आहे की नंदीपासून आपल्याला काहीच मिळत नाही, नंदीपासून उत्पादन काहीच नाही ना, फक्त काय मिळणार, शेण आणि गोमूत्र मिळणार. मग त्याच्यावरती माझं काय चाललं आहे, आता नंदी तर आपण सांभाळायचंच, प्लस त्यांच्या शेणाचा गोमूत्राचा मग कसा उपयोग करता येईल. त्यांची जी ऊर्जा आहे, कारण की नंदी हे ऊर्जेचं प्रतीक आहे, भरपूर ऊर्जा आहे त्यांच्यावर. तर त्यांच्या ऊर्जाला चॅनलाइज कसं करता येईल ह्याच्यावरती पण मी आता माझं काम चालू आहे. मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसं असतं, म्हणजे काय लसीकरण वगैरे काय करतात? हा तर आरोग्याच्या दृष्टीनं मी जसं म्हणलं की बाहेरचं मी काही कृत्रिम वापरत नाही, फक्त आयुर्वेदिकवरती माझं सगळं काम चालू आहे. याच्यामध्ये मी 24 प्रकारचे कॉन्सन्ट्रेट गायीला देतो खुराकामधून, जसे की शतावरी असेल, अश्वगंधा आहे, काकडशिंगी, मंजिष्ठा आहे, शेवग्याचा पाला तर सगळ्यात जास्त पद्धतीने देतो, बेलाची पानं असतील, वेखंड काय थोड्या प्रमाणावर असेल, परत अंजिनाचा पाला असेल, वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला, असे वेगवेगळे काय करतो, त्याचं पावडरी असेल, त्याचा डायरेक्ट पाला असेल, ह्या सगळ्या मिक्सचर त्यांना वेगळं म्हणजे हवामानानुसार, जसं त्याचा सीझन बदलेल, थंडीमध्ये वेगळं असेल, उन्हाळ्यात वेगळं असेल, आवळा असेल उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाण, थंडीमध्ये हळदीचं प्रमाण वाढवलेलं असेल, तर अशा पद्धतीनं जसं
वातावरण बदलेल तशा पद्धतीत त्यांचं आयुर्वेदिक मी त्यांना ट्रीटमेंट म्हणजे त्यांचं खुराकात देतच, म्हणजे त्यामुळे आजारी पडण्याचा मी वाट बघतच नाही. त्यांना आत्मच एवढी ताकद तयार केली की ते आजारी पडणारच नाही. आणि माझं भले मी म्हणतो की मला 1-2 लिटर दूध कमी मिळत असेल, पण माझ्या गायला मी आत्ता पण इंजेक्शन कधी लागून दिलं नाही. हे माझं यश आहे ह्याच्यामध्ये, कारण की 4 वर्षात मी माझ्या गायला एकदाही इंजेक्शन टोचलेलं नाही. बरं बरं, म्हणजे हे नॅचरली चारा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे ते आजारी पडत नाही. बरोबर. आता आपल्याकडे किती गाय आहेत? आता माझ्याकडे 16 गायी मोठ्या आहेत. त्याच्यानंतर नंदी, माझ्याकडे 12 नंदी आहेत आणि बाकीचे 3 छोटेसे कालवडे. बरं. आता यामधलं नियोजन बाकीचं काय असतं, म्हणजे महत्त्वाचं नियोजन जे म्हणजे लक्ष देऊन करावं लागतं? हां, लक्ष देऊन काय की ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. गायचं शेण कसं पडतं आहे, त्याच्यानंतर गोमूत्र कलर कोणता आहे, गायचं रवंद कसं आहे, गायच्या तोंडातनं पाणी पडतं आहे का, फेस येतो आहे, हे सगळं ऑब्झर्वेशन फक्त चांगलं केलं पाहिजे, बस बाकी काही नाही. तुम्ही जेवढं गोठ्यामध्ये जास्त वेळ द्याल गायला असं गोंजराल, तेवढं त्यांचं स्ट्रेस फ्री होणार आणि गाई चांगला तुम्हाला परफॉर्मन्स देणार, तुमच्याबरोबर चांगल्या कनेक्ट होणार, तुम्हाला कधी त्रास देणार नाहीत गाय. आणि तुम्हाला कधी त्रास नाही म्हणले की म्हणजे कोणताच त्रास नाही, कधी आजारी पडत नाही आणि काहीच नाही, फक्त लक्ष ऑब्झर्वेशन चांगलं करायचं. बरोबर. आता सचिनजी, आपल्या जवळ जी गाय आलेली आहे ती खिलार गाय आहे, तर ही खिलार गाय म्हणजे कधी कधी मारायला कमी करत नाही. बरोबर. परंतु एवढ्याच गायमध्ये ही राहते, तर याचं काय तेच. आता काय झालं म्हणजे खिलार महाराष्ट्राचं सोनं आहे, महाराष्ट्राची खरंच शान आहे. फक्त माझा गोपालन करताना माझा अभ्यास थोडा कमी, म्हणून मी खिलारचं जास्त वाढवलं नाही. म्हणजे त्यावेळेस नवीन असताना माझा अभ्यास कमी झाला असेल असं मी समजतो. नाहीतर हीच गाय मी निवडली असती पहिल्यांदा, पण आता ही पण गाय मी हळूहळू वाढवेल, कारण की ही गाय खरंच शांत. म्हणजे सर्व गायी सगळ्यात शांत आहेत, म्हणजे जेवढ्या आपल्या 38 जाती आहेत देशी, त्या सगळ्याच गायी शांत आहेत. फक्त कसं, माणसाचं जसं बिहेवियर असेल तसं गायीचं बिहेवियर होतं. आता हिला जर मी मारलं तर ती मारायला कमी पडणार नाही. हिला काय चाललं आहे हिला माहिती आहे. आता हे फक्त गोंजरायलाच माझ्यापाशी येतो, गोंजरतो, त्यामुळे ही फक्त गोंजरच मारणार, ती कधी मारणार नाही. म्हणजे आपलं जसं बिहेवियर असेल तसं तुमचं पूर्ण गायचं बिहेवियर असणार. बरोबर बरोबर. आता याचं पाण्याचं कसं नियोजन करतात? पाणी 24 तास उपलब्ध आहे. टाकी आहे, त्या टाकीमध्ये अगदी 300 रुपयाची टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी सोडलं जातं आणि ते 24 तास उपलब्ध असतं पाणी. बरोबर. सचिनजी, दिवसभराचं कसं शेड्यूल असतं आपल्या या गायचं? दिवसभरामध्ये आमचं 4:30 ते 4:30 काम चालू होतं. दही घुसळायचं काम चालू होतं, लोणी वगैरे काढायचं. त्याच वेळेस गोमूत्र पकडायला मी असतो. आई तिकडं तिकडं दह्याकडं असते, तूप तयार करायचं असतं, कारण की सूर्य उगवायच्या तूप तयार झालं पाहिजे. त्याच वेळेस माझ्याकडं जो आता कामगार आहे तो गाई दहराला बाहेर घेतो. म्हणजे 4:30 ते 3 कामं एकाच वेळेस चालू असतात. एक तर गोमूत्र पकडायचं, तूप तयार करायचं आणि दहराचं पण काम चालू होतं. तर अशा पद्धतीनं ते झालं की मग चारा वगैरे टाकायचा. चारा झाल्यानंतर मग गाई आराम करतात, पूर्ण दिवसभर आराम करतात आणि 3:30 पुन्हा आमचं काम चालू होतं. 3:30 चारा कुट्टी करायचं, चारा टाकायचं, पुन्हा दहराला गायींना घ्यायचं आणि दुपारी मग बाय प्रोडक्ट बनवणं, जे काही शेतकरी असतात त्यांचं काही शंका निरसन करणं, फोन वगैरे येत असतात आणि त्या पद्धतीने काम चालतं दिवसभराचं. बरोबर. आता काय लोक मित्रांनो, या चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास. शेतीचा विकास, शेतीचा विकास. लोकांचा कल आहे की संकरित गायी, म्हणजे आपण ज्याला होस्टन फ्रिजन म्हणतो की हे सांभाळण्याकडे कल आहे, तर ह्या दोन्हीमध्ये काय तफावत तुम्हाला सांगता येईल? नाही, प्रत्येक जीव हा प्रत्येक जीवच आहे थोडक्यात. म्हणजे ज्याला जे आवडतं त्याने ते सांभाळलं पाहिजे. आता फक्त कसं, मला हे आवडलं, मला भावलं, माझ्या जुन्या ग्रंथामध्ये माझ्या जुन्या लोकांनी जे काही केलं ते मला आवडते. मग जुन्या लोकांकडे काय होतं मी बघितलं तर देशी गाय होत्या. आपल्या ग्रंथामध्ये जे आहे दुधाला महत्त्व दिलं आहे, खूप तुपाला महत्त्व दिलं आहे आयुर्वेदामध्ये, तर ते कोणतं होतं, देशी गायचंच होतं. कारण की भारतात काय त्या ऋषीमुनींच्या काळी त्या गायी नव्हत्या ज्या जुन्या आल्या. मग त्यामुळं म्हणजे मला आवडलं म्हणून मी हे चालू केलं. बरोबर. परंतु हा व्यवसाय निवडत असताना घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? हा, पहिल्यांदा कसं, आमच्याकडं म्हणजे शाळेत असताना मी जर्शीच गाय होते आमच्या वडिलांकडे. तर हे जेव्हा मी नियोजन केलं तर ते म्हणले की नाही, आपल्याला जर्शी गाय हे करायचं नाही, कारण की जर्शी गायचं उत्पन्न भरपूर असतं. पण मी म्हटलं उत्पन्न तुम्हाला भरपूर आहे, पण तुम्ही त्याचं आज बघा ना, तुम्ही दूध पिऊ शकत नाही, तुम्ही त्याचा गोमूत्राचा उपयोग करू शकत नाही, कारण की त्या दुधाचं तुम्हाला त्या दुधामुळं डायबिटीज होतो आहे, त्याचं बी पी वाढतो आहे, ते दूध अमृतासमान नाही.
तर मग उपयोग काय ना, एवढं पैसे आपण कमवणार आणि जर आजारपणाला आपण जर पैसे घालवणार तर काय उपयोग. मग हे घरच्यांना थोडं जाणवलं, मग त्यांनी मला परवानगी दिली की ठीक आहे बाबा, देशी गाय आपण करू शकतो. बरोबर. सचिन जी, आता इथून पुढचा काय आपला म्हणजे निर्णय असेल? हां, इथून पुढे माझं काय, पूर्ण गो आधारित जीवनशैली आणि गो आधारित शेती त्याच्यावरती मी काम करतोय. मग त्याच्यामध्ये गो आधारित जीवनशैलीमध्ये पूर्ण गाईचं गोबरचं मसाज असेल, गाईचं गोबरचं स्टीम थेरपी असतील, किंवा गोबरचं म्हणजे पूर्ण अंगाला चोळून जे आहे आपल्या उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त गाय आधारित जीवन जगायचं. मग शेणापासून सारवलेले घरं असतील ही बनवणार आहे मी. पूर्ण जंगल बनव गायींसाठी मी आणखी वनस्पती लावून त्या वनस्पतींचं जंगल बनवणार आहे. आणि मी जे जगतोय ते जगणं, जी लाईफस्टाईल मी जी जगतोय ती फक्त मी इतरांना पण शेअर करणार, आणि ती जगण्यासाठी इथं मी ते एक मॉडेल उभा करत आहे. बर बर, म्हणजे भविष्यातलं हे तुमचं? हा, आता हे एक वर्षामध्ये चालू आहे. बरोबर. जी तरुण पिढी आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, करायला तयार नाही, अशांना साठी आपण काय सांगाल, काय संदेश द्याल? मला ते एकच सांगायचं, जर जगायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ठीक आहे, तुम्हाला शहराशिवाय पर्याय नाही, पण तुम्हाला जर खरंच जगायचं असेल, ज्याला जगायचं आहे त्यांनी शेतीच करावी. कारण की तुम्हाला शेतीमधनं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध अन्न मिळतं. युवकांना मी तर म्हणेन, तुम्हाला खरंच जगायचं आहे तर शेती केली पाहिजे. माझ्याकडे प्रचंड खूप युवक येतात, पण प्रत्येकाला आत्ता ह्या 22-25 वयाच्यामध्ये कुणाला मूळव्याध आहे, कुणाला BP वाढतो आहे, म्हणजे जर तुम्हाला हा त्रास असेल आणि हा जर त्रास पुढे जाऊन लगेच येणार असेल तर तुम्ही काय उपयोग, मग तुम्ही शहरात राहून तिथं नोकरी करून काही तुम्हाला काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही शेती करा, स्वतः चांगलं पिकवून खावा, आणि ते जे तुम्ही चांगलं खाताय ते इतरांना द्या, त्याची खूप मागणी पण आहे. तुम्ही जे स्वतः चांगलं पिकवून खाताय त्याचं औषधी, म्हणजे तुम्ही चांगलं नैसर्गिकरित्या गो आधारित शेती करत असाल तर तुम्हाला चांगली फळे, चांगल्या भाज्या ह्या चांगल्या पिकणार आहेत. मग त्यासाठी तुम्हाला ते खाणं खूप गरजेचं आहे आणि त्याची प्रचंड मागणी. फक्त काय होतं आहे, ते प्युअर बनवणारे शेतकरी फार कमी आहे. शेतकरी वरडतो आहे की माझ्या मालाला भाव नाही. आज मी जे विकतो आहे ना ते मी माझा दर ठरवला आहे. मला जेवढं कष्ट पडतं, मला जेवढं कॉस्टिंग येते, तो दर काढून मी माझा दर ठरवतो. माझा दर दुसरा कोणी ठरवत नाही. मी माझा दर ठरवून एवढ्यालाच देतो. जर घ्यायचं असेल तर घ्या, नसेल परवडत तर काही अडचण नाही, पण ह्या दरानेच माझ्याकडे विक्री होते. त्यामुळे काय होतं, क्वालिटी असेल तर मागणी भरपूर आहे. मी आज माझ्याकडचं काही एक गोष्ट जे आहे, जेवढं मी बनवतो ते पुरवू शकत नाही. तूप माझं वेटिंग आहे, तूप जवळजवळ 8 ते 10 देशात जाते, 8 ते 10 देशातनं मागणी येते. म्हणजे तुमचं जर चांगलं बनवलं तर बाहेरच्या देशातनं आपल्या देशात आहे, तुमच्या वाडी वस्तीवरनं सुद्धा मागणी, म्हणजे मागणी खूप आहे. फक्त चांगलं जर तुम्ही बनवत असाल, चांगली शेती करत असाल तर त्याला प्रचंड मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं अर्थ जे आहे, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं आपोआप मिळते त्याच्यातनं. बरोबर. म्हणजे तरुणांनी यामध्ये करिअर म्हणून कसं बघावं? करिअरच चांगलं होतं आहे ना, म्हणजे तुम्हाला एक तर तुम्ही आयुष्य चांगलं जगणार. शहरामध्ये तुम्हाला प्रदूषण आहे, स्ट्रेस आहे, ड्युटी आहे, 8 ते 9 तेच काम करायचं आहे, रोज तेच काम करायचं आहे. त्यापेक्षा तुम्ही, हां ठीक आहे, तुम्हाला खरंच वडिलोपारीची जमीन नाही, तुम्हाला म्हणजे हां सोर्स नाही, तर तुम्ही जॉब करा. ठीक आहे, तुम्हाला आवड असेल, तुम्ही जॉबमध्ये काही क्रिएटिव्हिटी करत असाल, ठीक आहे, पण तुमच्याकडे जर जमीन असेल तर नोकरीला ती कधीच ऐकणार नाही. कारण की खाऊन पिऊन तुम्ही राजासारखं जीवन जगू शकता. मी तर नेहमी सांगतो, खरं शेतकरी राजा आहे. त्याला खरं ते भीक मागायची अजिबात गरज नाही. तो सगळं स्वतः उगवून खाऊ शकतो आरामात, आणि एका जागेवर बसून तो आज ऑनलाईनचा सोर्स आहे. तुमचं फेसबुक आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावरती तुम्ही जे काय करता ते शेअर करा. ज्या लोकांना आवडेल, जे लोक जॉब करताय, जे लोक खूप मोठे व्यवसाय करतात, त्यांना शुद्ध अन्नाची गरज आहे. तिथपर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्या लोकांना तुम्ही पुरवा. कोट्यवधींची उलाढाल आहे याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे पैसा पण तुम्ही कमवू शकता यामध्ये खूप. त्याच्यापेक्षा समाधान तर सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आज तुम्ही पैसा कमवणाऱ्याकडे, अब्जाधीश कमवणाऱ्याकडे जावा तुम्ही, त्याचं समाधान बघा आणि त्याच्याकडे रोग किती तेवढं बघा. आणि तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला रोग मिळणार नाही, सगळं बॅलन्स आहे इथं. म्हणजे तुम्हाला पैसा जास्त मिळणार नाही, पण समाधानापुरतं सगळं सुख, समाधान, काम पण इथं भरपूर असते, झोप पण चांगली लागते, समाधान पण मिळते, सगळं इथं बॅलन्स लाईफस्टाईल मिळतं याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी या व्यवसाय. हां.